राष्ट्रवादीचे आमदार संपर्कात नसल्याचं शरद पवार यांचं स्पष्टीकरण. जयंत पाटील कुंपणावरच्या आमदारांना भेटल्याचा दावा. मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात मुंबईत सर्वपक्षीय बैठक. आरक्षणाच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार. सरकारनं सभागृहात भूमिका मांडावी विरोधकांची मागणी. वसंत मोरे मनसे वंचित मार्गे ठाकरेंच्या अंगणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात वसंत मोरेंची घरवापसी. वसंत मोरे विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता. राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग. विधानसभेला बच्चू कडू तिसरी आघाडी करण्याची शक्यता. बच्चू कडू संभाजीराजे छत्रपती करणार नेतृत्व. बारामतीमध्ये 14 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचं शक्तीप्रदर्शन. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जनसन्मान मिळावा. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडको घरांची जम्बो लॉटरी काढणार. 15 ऑगस्टला सिडको जम्बो लॉटरी काढण्याच्या तयारी. योजनांकरता लागणारा निधी आणि तरतुदीत तफावत. सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर पवारांना संशय. विधान परिषद निवडणुकीकरता काँग्रेसची हॉटेलवारी. प्रज्ञा सातव यांच्या विजयाकरता काँग्रेसकडून खबरदारी. 12 जुलैला होणार विधान परिषदेकरता निवडणूक. नाशिकमध्ये वसंत गीतेंच्या कार्यालयावर पोलिसांचा बंदोबस्त. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेवर मनपाकडून पुन्हा हातोडा. माधवराव किन्हाळकर यांची भाजपला सोडचिठ्ठी. सूर्यकांता पाटील यांच्यानंतर किन्हाळकर यांचा रामराव. कल्याण ग्रामीण विधानसभेतील 14 गावांचा नवी मुंबईत मनपात समावेश. 14 गावं विकास समिती आणि आमदार राजू पाटलांच्या प्रयत्नांना यश. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्या. नारायणवाडेंच्या प्रशासनाला सूचना. दिल्ली कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह. कोर्टानं जारी केलं अटक वॉरंट. नीता अंबानी यांच्याकडे 500 कोटींचा हिराचा हार तर 200 कोटींचा मुघल काळातला बाजूबंद. खास तंत्राचा वापर करून दागिने तयार. सरकारचे पैसे येताच 11 महिला प्रियकरांसोबत पळाल्या. पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच पळून गेल्या. उत्तर प्रदेशमधल्या महाराजगंज मधून धक्कादायक बाब. खामगाव आणि शेगाव तालुक्यातील बळीराजा संकटात. दुबार पेणीचं संकट. शासनाकडे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.